आणि आता बातमीपत्राला सुरुवात करूया. सुरुवातीला एक मोठी बातमी. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये दादा वृद्ध साहेब असा सामना रंगल्याचं पाहायला मिळालंय. बैठकीमध्ये शरद पवारांनी निधी वाटपाची माहिती दिली. तालुका निहाय देण्याची मागणी केल्यावर खासदार निमंत्रित आहेत आणि बोलायचा अधिकार फक्त डीपीडीसी सदस्यांनाच आहे असं अजितदादांनी थेट GRS दाखवलंय, वाचून दाखवलेलं आहे. आणि त्यानंतर बैठक संपेपर्यंत शरद पवार बोललेच नसल्याचं पाहायला मिळालंय. तर अजित पवारांनी आक्षेप घेतल्यानंतर शरद पवारांनी 2 तासात एकही प्रश्न विचारला नसल्याचं पाहायला मिळतंय. तर शरद पवारांच्या बोलण्यावर अजित पवार यांच्याकडून आक्षेप घेण्यात आलेला आहे. अजित पवारांनी प्रोटोकॉल वाचून दाखवला आणि त्यानंतर निमंत्रितांना बोलण्याचा अधिकार नसल्याचं त्यामध्ये म्हटलं. दादा मी तो वाचून दाखवल्यानंतर म्हणजे अर्थात सांगितलं जो कायदा आहे. पवारांनी त्याच्यानंतर साहेबांनी त्याच्यानंतर प्रश्न देखील विचारला नाही. शक्य असेल ना मग जे पालकमंत्री म्हणतात ते योग्यही असेल. साहेब वयानी मोठे आहेत, सगळ्याच पद्धतीने मोठे आहेत, पण ठीक आहे. आणि ते रूल बुकनीच खेळतात नेहमी, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी नंतर प्रश्न विचारला नसेल. आजपर्यंत मी इथं अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम करत असताना खरा प्रोटोकॉल आपल्याला पण पाहिजे असेल तर शासकीय GRS पुणे जिल्हा नियोजन समितीवर कोणी आहे, कोण विशेष निमंत्रित असतं, कोण सदस्य असतं, कुणाला काय राईट आहे, त्याच्यात खरा राईट आहे हा जिल्हा परिषद DPDC ह्याला आहे, अध्यक्षाला आहे, त्याच्यानंतर सहअध्यक्षाला आहे आणि सदस्यांना आहे. आता आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांना झाल्यामुळे खरा अध्यक्षाच्या नंतर मोठा अधिकार असतो तो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. त्यांनी रस्त्याची लिस्ट करायची, ती आम्हाला पाठवायची आणि आम्ही मंजूर करायची, अशा त्याच्यामध्ये गोष्टी असतात. त्या पण लक्षात आणून दिल्या, कारण बऱ्याच जणांना ह्याच्या आधी माहितीच नव्हतं की बाबा नक्की काय कुणाला अधिकार आहे.